नमस्कार मित्रांनो, रेषा आणि कोन म्हणजे लाईन्स आणि अँगल्सच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण रेषा आणि कोनांची मूलभूत पदे आणि व्याख्या, बेसिक टर्म्स अँड डेफिनेशन ऑफ लाईन्स अँड अँगल्स यावर चर्चा करूया. चला याची सुरुवात एका प्रश्नाने करूया. सांगा, आकृतीमध्ये बनलेले कोन अनुलंब विरुद्ध कोन आहेत का? नाही. मित्रांनो, जर तुम्ही असा विचार करत असाल की कोन एम एन ओ, कोन पी एन क्यू आणि कोन एम एन पी, कोन क्यू एन ओ अनुलंब विरुद्ध कोनांच्या जोड्या आहेत, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात, कारण हे अनुलंब विरुद्ध कोन नाही आहेत. अनुलंब विरुद्ध कोन तेव्हा बनतात जेव्हा दोन रेषा एकमेकांना अशा प्रकारे छेदतात. आकृती लक्षपूर्वक बघा, इथे दोन रेषा एकमेकांना छेदत नाहीत. इथे दोन किरण आहेत, किरण पी एन आणि किरण एन ओ, जे बिंदू एन मधून निघतात. या दोन्ही किरणांची स्थिती काहीशी अशा प्रकारची आहे की आपल्याला पी एन एक सरळ रेषा नाही मिळत, म्हणून हे कोन अनुलंब विरुद्ध कोन होणार नाही. चला आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. या आकृतीला पहा आणि सांगा की हे दोन्ही कोन समीप कोन म्हणजे ऍडजेसंट अँगल आहेत का? नाही. या आकृतीमध्ये हे दोन्ही कोन लक्षपूर्वक बघा. या दोन्ही कोनांची एक सामायिक बाजू म्हणजे कॉमन साइड आहे, पण या दोन्ही कोनांचे शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स वेगवेगळे आहेत. पण समीप कोनांच्या व्याख्येनुसार दोन्ही कोनांचा एक सामायिक शिरोबिंदू म्हणजे कॉमन व्हर्टेक्स असणे आवश्यक आहे, म्हणून हा समीप कोन म्हणजे ऍडजेसंट अँगल नाही आहे. पुढे जाऊया आणि आणखी एक प्रश्न पाहूया. एक कोन आहे ज्याचे माप 90 अंशापेक्षा जास्त आहे. सांगा हा कोणत्या प्रकारचा कोन आहे? हा लघुकोन असेल का? नाही, कारण लघुकोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते. मित्रांनो, हा कोन उजवा कोनही नसेल, कारण उजव्या कोनाचे माप बरोबर 90 अंश असते. मग हा एक विशाल कोन आहे का? विशाल कोनाच्या व्याख्येनुसार जर कोणत्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त असेल आणि 180 अंशापेक्षा कमी असेल, तरच त्याला विशाल कोन म्हणजे ऑप्ट्यूज अँगल म्हणतात. दिलेल्या विधानानुसार कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आहे म्हणजे हा एक विशाल कोन होऊ शकतो. पण तेव्हाच जेव्हा याचे माप 180 अंशापेक्षा कमी असेल, पण विधानात अशी कोणतीच अट दिलेली नाही आहे, म्हणजे याचे माप 180 अंशापेक्षा जास्तही असू शकते. आणि जर असे झाले तरच हा प्रविशाल कोन म्हणजे रिफ्लेक्स अँगल होईल. मित्रांनो, या विधानावरून आपण या कोनाचा प्रकार नीट सांगू शकत नाही. आपण फक्त एवढेच म्हणू शकतो की एकतर हा विशाल कोन असेल किंवा मग प्रविशाल कोन, कारण या दोन्ही कोनांचे माप 90 अंशापेक्षा जास्त असते. मित्रांनो, या सत्रात बस एवढेच. आज आपण रेषा आणि कोनांची मूलभूत पदे आणि व्याख्या म्हणजे बेसिक टर्म्स अँड डेफिनेशन ऑफ लाईन्स अँड अँगल्सशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा केली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.